योजना अशा असतात जणू काही सारे ग्राहक एक सारखेच असतात. खर तर प्रत्येकाची जशी ओळख वेगळी तशा गरजाही वेगवेगळ्या असतात. म्हणूनच सारस्वत बँकेकडे आहेत कॉर्पोरेट्स, एसएमईज, व्यापारी, प्रोफेशनल्स, महिला उद्योग, सेल्फ हेल्प ग्रुप्स, इंटरनॅशनल ट्रेड आणि प्रत्येकासाठी उपयुक्त अशी बिझनेस लोन्स. प्रत्येक व्यावसायिक गरजेसाठी योग्य अर्थसहाय्य. सारस्वत बँक, मिले यहां दोनों जहां. नमस्कार, मी विजय घेते. शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत शेती या विषयावर. आजच्या संवादात सहभागी होत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद रसाळ आणि महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगळे. तर शेती विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. खरीप हंगामाला तर जिल्ह्यात प्रारंभ झालेला आहे. मान्सूनपूर्व पावसाने चांगली हजेरी लावली, मात्र मान्सूनच्या पावसाने इतरत्र राज्यात हजेरी लावली असली तरी जिल्ह्यात मात्र हुलकावणी दिली आहे. निसर्गाचा हा लहरीपणा वेळोवेळी आपण अनुभवत आलेलोच आहे. कधी अतिवृष्टी होते त्यामुळे पिके वाया जाणं, तर कधी दुबार पेरणीचे संकट, अशी परिस्थिती वेळोवेळी आलेली आहे. पावसाळा आता तोंडावर आहे. अशा परिस्थितीत निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन कसे करायचे याबाबत प्राचार्य सर रसाळ सर आपल्याला काय वाटते आणि शेतकऱ्यांना आपण काय मार्गदर्शन करणार? निश्चितच आता आपण सर्वांना कल्पना आहे की खरीप हंगाम म्हटल्यानंतर बरेचसे शेतकरी किंवा आपली जी पेरणी असते ही नेहमीच पावसावर अवलंबून असते. पण आता बऱ्याच वेळेस पाऊस आता या वर्षीचा आपल्याला साधारणपणे सर्वसाधारण पाऊस आणि हवामान खात्याने आपल्याला सांगितलं की यावर्षीचा पावसाळा सुद्धा आपल्याला साधारण सर्वसाधारणपणे राहणार आहे. आणि मग त्या दृष्टीने सर्वात महत्वाचा जो मुद्दा येतो शेतीच्या व्यवस्थापन मध्ये किंवा शेतीशास्त्रामध्ये, आपण एक जर पाच मुद्द्यांचा जर या ठिकाणी विचार केला की जर ज्यात सर्वात महत्वाचं जे असतं आपली ही माती परीक्षण. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की माती परीक्षण हा शेती व्यवसायात अतिशय महत्वाचा घटक झालेला आहे. कारण मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ही जर आपण जाणून घेऊन त्या दृष्टीने जर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला 10-15% उत्पादनात त्यामध्ये निश्चितच वाढ आपल्याला मिळू शकते. दुसरा सर्वात महत्वाचा बदल जो असतो किंवा सर्वात महत्वाचा बियाणे बदल, आपल्या सर्वांना कल्पना आहे की वेगवेगळ्या हंगामासाठी वेगवेगळ्या पिकांची वेगवेगळ्या समजा पीक परिस्थिती असेल, माती परीक्षण असेल किंवा वेगवेगळ्या जमिनीच्या मजदुराप्रमाणे सुद्धा संशोधन केंद्र असेल, विद्यापीठ असेल, वेगळे वाहन आपण निर्माण करत असतो. आणि मग त्या दृष्टीने आपल्या हवामानात आपल्या जमिनीसाठी कोणता वाहन योग्य आहे याची निवड करून आणि त्याचं बियाणं आपल्याला उपलब्ध करणं पेरणीच्या अगोदर फार महत्वाचं आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असतो की खत व्यवस्थापन, जो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि प्रामुख्याने आपण ज्यावेळेस जैविक खतांचा सुद्धा ज्यावेळेस या ठिकाणी विचार करतो आणि मग त्यावेळी जैविक खतांची उपलब्धता सुद्धा बऱ्याचशा वेळेस जर जास्त प्रमाणात मागणी असेल तर ती सुद्धा उपलब्ध आपल्याला कमी असते. आणि मग ती सुद्धा उपलब्ध आपल्याकडे असणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला बियाण्यासाठी जे आपण जैविक खतांची प्रक्रिया करतो, बीज प्रक्रिया करतो, ती सुद्धा उपलब्ध आपल्याकडे निश्चित असणे गरजेचं आहे. खतांचा सुद्धा बऱ्याच वेळेस तुटवडा आपल्याला जाणवतो आणि मग खत व्यवस्थापनाच्या दृष्टीने खतांचं सुद्धा नियोजन आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. पाणी व्यवस्थापन हा जरी आपला महत्वाचा मुद्दा आहेच आणि मग त्या दृष्टीने समजा बऱ्याचशा ठिकाणी आता आपण ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन ह्या पद्धती वापरतो आणि बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपण पाणी सुरू करतो त्यात बरेचसे लिकेजेस असतात किंवा अनेक तांत्रिक अडचणी येतात. तर त्या दृष्टीने आपल्या ह्या सिस्टीम पीक पेरणीच्या अगोदर जर आपल्या व्यवस्थित असतील निश्चितच आपल्याला त्याचा चांगला उपयोग होतो. आणि आपण ज्या पिकाचं नियोजन करणार असतो त्या पिकावर येणारे कीड आणि रोग याची थोडी माहिती आपल्याला जर अगोदर असेल तर त्या दृष्टीने आपल्याला आपलं मग जैविक नियंत्रण असेल किंवा रासायनिक नियंत्रण असेल किंवा तणनाशकाचं नियंत्रण, हे सर्व नियंत्रण आपल्याला त्या दृष्टीने करणे गरजेचे असते. तर पेरणीपूर्व ह्या सर्व बाबी आपल्याला आवश्यक असतात. बरोबर. आता सर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा आहे, मका आहे, सोयाबीन आहे, अशी विविध पिकं घेतली जातात. आता सिन्नर तालुक्यासारख्या ड्राय एरियामधून दिगोळे साहेब आहेत. दिगोळे साहेब आपल्याला काय वाटतं या संदर्भात? सर्वात प्रथम माती परीक्षणचं धन्यवाद देतो की कोविडच्या काळात प्रत्यक्ष भेटून जरी संवाद साधता नाही घेता आला तर आपण ऑनलाईन पद्धतीने संवाद साधता आयोजित केलेला आहे आणि या माध्यमातून डॉक्टर बालाजीवाले मॅडम, त्याचबरोबर गीते साहेब, सोनने साहेब आणि आताच ज्यांचं आपण मनोगत ऐकत आहोत, अजूनही ऐकणार आहोत, प्राध्यापक रसाळ सर. रसाळ सर, हा
तर नाशिक जिल्ह्यामध्ये नवे उत्तर महाराष्ट्र आणि राज्याच्या निम्याधिक भागामध्ये सर्वाधिक प्रमाणात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या कांदा पिकाची दोन हंगामात जी मोठ्या प्रमाणात लागवड होते त्यातील पहिला हंगाम हा जो खरीप हंगाम आहे, तर ह्या हंगामाची पूर्वतयारी करण्याची आता शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे आणि मागील वर्षी आणि याही वर्षी सातत्याने शेतकऱ्यांना जर कांदा उत्पादकांना मोठी समस्या निर्माण झाली असेल तर ती समस्या बियाण्याच्या बाबतीत कांदा बियाण्याच्या बाबतीत सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्राचं कृषी खातं जे आहे आणि संबंधित ज्या शेतकऱ्यांच्या संबंधित कांदा बियाण्याच्या उपलब्धतेसाठी महाराष्ट्राच्या ज्या रावरी कृषी विद्यापीठातून जे बियाणं बनलं जातं तर इथे कुठंतरी मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी कुठंतरी ऑनलाईन पद्धतीत जो काही सावळा गोंधळ झालेला असेल किंवा बियाणं जी उपलब्धता आहे ती कमी झाली तर कुठंतरी दोन पावलं पुढे जाऊन कृषी खात्याने शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बियाण्याच्या बाबतीत म्हणाल किंवा बाकीच्या पुढच्या ज्या लागवड असेल संगोपन असेल कांद्याची याच्यात दोन पावलं पुढे जाऊन जास्तीत जास्त कसं मार्गदर्शन करता येईल आणि कांद्याच्या बाबतीत उत्पादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना कसं सक्षम करता येईल अशी एक कृषी विभागाने एक स्वतंत्र अशी योजना आखावी अशी एक उत्पादकांमधून विचार पुढे येत आहे. बरोबर दिगुळे साहेब, आपले जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी रमेश शिंदे साहेबही जॉईन झालेले आहेत. सर, आपलंही या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये आपले स्वागत. कांदा बियाणे किंवा इतर बियाणे जे आहे याबाबत आपली चर्चा सुरू आहे. शिंदे साहेब, या संदर्भात पीक पद्धती कशी असावी जिल्ह्यातील या संदर्भात आपण शेतकऱ्यांना काय सांगू? शिंदे साहेब, शिंदे साहेबांचा संपर्क तुटलेला दिसतोय. मला वाटतं शिंदे साहेबांचा तो संपर्क थोडा होत नाही, तर मी थोडं कांद्याच्या बियाण्याचा आता उल्लेख केला दिगोळे साहेबांनी. आणि खरं म्हणजे आता विद्यापीठाचा त्या दृष्टीने प्रयत्न असतो की जास्तीत जास्त बियाणे तयार करण्याच्या दृष्टीने आमचं विद्यापीठ नेहमीच अग्रेसर असतं. परंतु मागील वर्षीची परिस्थिती आपल्याला सर्वांना कल्पना आहे आणि मागचा जो हंगाम झाला त्या पावसामुळे या वर्षीचं बियाण्याचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने कांद्याचा झाला आणि त्यामुळे जसं आम्ही मागच्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाने कांदा विकला आणि आपण सर्वांना कल्पना आहे की मागच्या वर्षी 3 तासांमध्ये आमचं साधारणपणे 63 लाखाचं बियाणं विकले गेलं आणि या वर्षी सुद्धा मागणी खूप होती परंतु बियाणं कमी असल्यामुळे यावर्षी सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच आपण विकलं आणि 1 तासातच ते बियाणं संपलं. तर मला थोडी यामध्ये शेतकऱ्यांना अशी विनंती करायची की आता बरेचसे कृषी पदवीधर आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 4 प्रायव्हेट कॉलेजेस आहे आणि आता खरं म्हणजे मी आपले आदरणीय नामदार कृषी मंत्री भुसे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी मालेगावला 5 प्रस्तावित महाविद्यालय आहे आणि त्यातील आता 1 महाविद्यालय यावर्षी सुरू पण झालेले याच्या कृषी व्यवसाय व्यवस्थापन किंवा ज्याला आपण ईबीएम म्हणतो. तर हे जर कृषी पदवीधर असतील आणि हे जर थोडे पुढे आले आणि यांनी जर एक गट तयार केला तर निश्चितच त्यांना जे मूलभूत बियाणे असतील त्याचा पुरवठा विद्यापीठामार्फत केला जाईल आणि एक चांगल्या गट शेतीनुसार जर यांनी बियाणे मोठ्या प्रमाणात जर उत्पन्न केलं तर निश्चितच शेतकऱ्यांना सुद्धा ह्या कृषी पदवीधरांवर निश्चित, कारण हे सर्व शेतकऱ्यांचीच मुलं असल्यामुळे एक चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात बियाणं आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो आणि जे आपले स्थानिक प्रश्न असतील किंवा जिल्ह्यातील कांदा बियाण्यासारखे जे प्रश्न असतील ते निश्चित आपल्याला सोडवण्यास त्या ठिकाणी मदत होऊ शकते. सर, आता हे तुम्ही कांद्या संदर्भात बोलले आणि गट शेतीबद्दल तुम्ही बोलले, गट शेतीचा इतर पिकांना भाजीपाल्यालाही काय काय उपयोग होऊ शकतो? निश्चितच आता भाजीपाल्याचा जर आपण विचार केला, आज आपल्याला माहिती की भाजीपाल्यामध्ये ज्या या मल्टीनॅशनल कंपनी आणि याचं बियाणं खूप महाग असतं, कारण याचं आपल्याला पूर्ण कल्पना आहे की भाजीपाल्याचं जे बियाणं आहे किंवा भाजीपाला मोठ्या प्रमाणात आपल्या नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दिंडोरी भाग असेल, निफाड असेल किंवा सिन्नरचा एक्झोटिक व्हेजिटेबल म्हणजे सिन्नरचा सुद्धा काही भाग चांगल्या प्रकारे भाजीपाला निर्माण करतो आणि त्या दृष्टीने जर ह्या गट शेतीतून किंवा ह्या नवीन कृषी पदवीधरांनी जर शेतकऱ्यांना जर त्या बियाण्याचे जर त्या त्या गरजेनुसार भाजीपाल्याचे जर रोपं जर पुरवले आणि तो एक व्यवसाय म्हणून चांगला केला तर निश्चितच या गटांना सुद्धा चांगले पैसे मिळतील आणि शेतकऱ्यांना सुद्धा एक दर्जेदार आणि खातीरलायक त्या रोपांची जी त्यांची मागणी असेल ती आपण पूर्ण करू शकतो.
बरोबर. दिगोळे साहेब, आता गट शेतीचा भाजीपाला आहे वगैरे वगैरे, आता तुम्ही कांदा या विषयावर अभ्यास करता किंवा काम करताय, तर गट शेतीचा कांदा पिकाला काय फायदा होऊ शकतो? कांद्याच्या उत्पादनानंतर जर पुढची एक प्रक्रिया बघितली किंवा पुढचा एक टप्पा बघितला तर महाराष्ट्रामध्ये आता हजारोच्या संख्येने फार्मर प्रोड्युसर कंपन्या यांची स्थापना झालेली आहे. तर तो एक गट शेतीचा प्रकार आहे. फक्त उत्पादनाच्या बाबतीत म्हणाल तर अजून गट शेती उत्पादनाच्या दृष्टीने होऊ शकत नाही, यासाठी एक मोठं काम उभं करावं लागेल. आणि हे काम वैयक्तिक पातळीवरती किंवा संघटना लेवलला तितकंसं होण्याऐवजी सरकारकडून त्यासाठी ठोसाची काही योजना जर असली तर राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांच्याकडून त्या संदर्भात काही योजना असली तर मात्र त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं. अन्यथा गट शेती एक चांगला पर्याय आहे, परंतु आज कसं आहे कांदा एक कॅश क्रॉप असल्याने त्याच्याकडं आज तरी शेतकरी इंडिव्हिज्युअल एक स्वतःच महत्वाचं पीक म्हणून बघतोय, परंतु गट शेतीने त्याची ताकद वाढेल, साठवणुकीची ताकद वाढेल, विक्रीसाठी एक मोठं बाजार समिती त्यांच्या पलीकडे जाऊन काय बाजारपेठा मिळवता येतील. तो एक रसाळा सरांनी मांडलेला तो विचार चांगला आहे. आणि त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या बियाण्याच्या संदर्भात जे काही त्यांचं तिथं स्पष्टीकरण जे ठेवलंय तर विद्यापीठाच्या ह्या वर्षी ज्यांनी झालेल्या जे बियाण्याच्या विक्रीच्या बाबतीत जे काही विषय आहे प्रत्यक्ष राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही तिथं भेट देऊन आज हा बोलण्याचं हे व्यासपीठ नाहीये तर तिथं हा विषय आम्ही त्याच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करू आणि यापुढील काळात कसं आणखी मदत होईल कांदा उत्पादकांना त्याबाबत कृषी विद्यापीठाकडे साकड घालू. दिगोळे साहेबांनी जे आता मत प्रदर्शित केलं की कांदा उत्पादक गट, तर खरं म्हणजे यात मी असून ऍड करू शकतो की आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यात सह्याद्री अॅग्रोचा जे श्री विलास शिंदेच्या माध्यमातून जे एक मोठं जाळं उभं राहिलं त्या दृष्टीने समजा दिगोळे साहेबांसारख्या माणसांनी जर कांद्याच्या दृष्टीने जर प्रयत्न केले आणि आपल्याला असे प्रत्येक जिल्ह्यात म्हणण्यापेक्षा आपल्या समजा नाशिक जिल्ह्यापुरतं जरी आपण ठरवलं तरी निदान जसे विलास शिंदे सारखे अजून जर विलास शिंदे आपल्याला निर्माण करता आले तर निश्चित चांगला उपयोग होऊ शकतो. बरोबर बरोबर. दिगोळे साहेब, कांद्याची आगामी बाजारपेठे संदर्भातलं तुमचं काय पावलं आहे पुढे? बाजारभाव कांद्याची आगामी बाजारपेठ बाजारपेठ पुढची नाही आता बघा ना की कांद्याचं म्हणजे कांद्यात सरकारच्या पातळीवरून म्हणजे कांद्याकडं एक संधी म्हणून बघण्याऐवजी समस्या म्हणून बघण्यात आलेला आहे. आणि ज्या राज्यामध्ये देशात सर्वाधिक कांदा होतो महाराष्ट्रामध्ये तर कुठल्या पक्षाचं मागच्या आत्ताच्या जे कोणते असतील कुठल्याही महाराष्ट्रातील सरकारचं कांद्या पिकाकडे किंवा कांदा उत्पादकांकडे विशेष असं लक्ष नाही असं आमचं सातत्याने म्हणणं आहे. ते आम्ही वेगवेगळ्या आघाडीवरती ते सिद्ध करून देऊ. राहिला प्रश्न केंद्र सरकारचा, तर केंद्र सरकार जे आहे कांद्यावरती नियंत्रण ठेवायला त्यांचं सर्वात पुढं असतात ते बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी. पण कांद्याच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतात एक छोटस एक उदाहरण सांगतो. मागील वर्षी लॉकडाऊन पहिले जेव्हा लागलं मार्च महिन्याच्या 25 तारखेला त्याच्यानंतर सतत कांदा 3 रुपयापासून 6 ते 7 रुपये प्रति किलो या दराने बाजार समित्यामध्ये विकला जात होता. त्या 4-4.5 महिन्याच्या काळामध्ये केंद्र सरकारने म्हणा राज्य सरकारने म्हणा कांदा उत्पादकांकडे डुंकूनही बघितलं नाही. मात्र पुढे जाऊन जेव्हा कांद्याचे दर वाढले तेव्हा यावर्षी 2020 केंद्र सरकारने 14 सप्टेंबरला कांद्यावर निर्यात बंदी केली, परदेशी कांदा आयात केला आणि मग त्याच्यानंतर पुढे जाऊन स्टॉक लिमिट या सगळ्या गोष्टी असतील. तर तुमचा जो प्रश्न आहे की कांद्याचे बाजारपेठ कसे राहतील पुढे, तर शेवटी ते कांदा जो आहे त्याची ती व्यसन जी आहे ती एक अर्थाने सरकारच्या ताब्यात आहे. मग कांदा उत्पादक शेतकरी संघटना म्हणून एक आमची उत्पादकांच्या वतीने अशी भूमिका आहे की कांद्यासाठी जर तुम्ही काय देत नसाल तर कांदा उत्पादकांचं तुम्ही काही हिसकावून पण घेऊ नका, जेणेकरून कांदा हा निर्यात बंदीचं काय आसरा असेल वगैरे ह्या गोष्टी करू नका. कारण तुम्ही कांदा उत्पादकांना काही देत नाही, अन्यथा मग ज्यावेळेस बाजार अगदी उत्पादन खर्चाच्या निम्म्यापेक्षा कमी किमतीत कांदा विकला जात असेल त्यावेळेस तुम्ही भरघोस मदत करा. नेमकं सरकारला कृषी प्रधान देश आहे सर, कृषी प्रधान देश आहे. पुढच्या वर्षी 2022 देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण होतात. तुमच्या देशदूत दैनिकासह महाराष्ट्रातील सर्व जे दैनिक असतील प्रिंट मीडिया असेल व्हिज्युअल मीडिया असेल इथं बातम्या येतात. दरवर्षी नवीन वर्ष आलं नवीन हंगाम आला पावसाळा सुरू झाला की बातम्या येतात. त्या बातम्या अशा असतात की शेतकऱ्यांना इतक्या व्याजदराने कर्ज देऊ त्याच्यानंतर 0 व्याजदराने कर्ज देऊ. पण कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझी अशी भूमिका आहे की येणाऱ्या काळामध्ये दैनिकात आणि टीव्ह्यांना अशा बातम्या आल्या पाहिजेल की शेतकरी पीक कर्ज घेण्यासाठी बँकांकडे जाऊ नये राहिला. याचा सरळ सरळ अर्थ असा होणार की शेतकऱ्यांची आर्थिक सक्षमता निर्माण होणार.
आपण कर्ज म्हणजे शेतकरी आणि कर्ज हे समीकरण जे बनत चाललंय हे पुढे तरी तुटलं पाहिजे असं मला म्हणजे कांदा उत्पादक संघटनेची अधिकृत भूमिका. हा हा दिगळे साहेब, आता आपण कांद्यावर भरपूर चर्चा केली. रसाळ साहेब, आता पाऊस थोडा लांबला आहे, पेरण्या म्हणजे नाशिक जिल्ह्यात 0.5% इतक्याच झालेल्या आहे, तर पेरणी कशी करावी, कोणत्या पिकाची करावी याबाबत आपण शेतकऱ्यांना काय सांगा? तसं अजून आता आपला जून अद्याप संपलेला नाहीये आणि आता जरी पाऊस झाला तर म्हणजे फारसं उशीर फार मी असं म्हणेल की ठीक आहे, पाऊस जरी थोडा लांबलेला आहे तरी आता सोयाबीन सारखं पीक असेल, तुरी सारखं पीक असेल, बाजरी सारखं पीक असेल, तर ह्या पिकांना साधारण जुलै पर्यंत सुद्धा काही तशी अडचण येणार नाही. आणि मग भाजीपाल्यांच्या पिके तर आपण तसे वर्षभर घेत असतो, त्यामुळे भाजीपाल्याच्या पिकांना सुद्धा फारशी अडचण येणार नाही. नाशिक जिल्ह्यातले प्रामुख्याने हे जे पिक असतात, सोयाबीन आहे, तूर आहे, तर याला काही बाजरी आहे, तर याला फारशी काही अडचण येणार नाही. एक 15-1 दिवस लेट झाला तरी फारशी अडचण येणार नाही. सर, शासन स्तरावरून उत्पादन वाढीसाठी अजून काय काय प्रयत्न होत आहेत? शासन स्तरावर म्हणण्यापेक्षा आम्ही विद्यापीठ म्हणून आम्ही प्रत्येक वेळी त्या त्या भागाच्या गरजेनुसार आम्ही नवीन नवीन वाहन निर्माण करत असतो. आणि या ठिकाणी खरं म्हणजे मला सांगायला तुम्हाला आनंद होईल की आमच्या राहुरी विद्यापीठाने आतापर्यंत जे संशोधन आपण केलेलं आहे आणि संशोधनाचा जर विचार केला तर साधारणपणे आम्ही फक्त 8 पिकांचं आर्थिक फायदा शेतकऱ्यांना साधारण किती झालेला आहे, ते साधारणपणे 95,000 कोटी म्हणजे आमचे जे संशोधन केलं तर शेतकऱ्यांच्या उत्पादनात अधिक म्हणजे वाढ 95,000 कोटी म्हणजे जवळ 1,00,000 कोटी इतकी वाढ आपल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात आतापर्यंतच्या संशोधनात झालेली आहे. आणि निश्चितच ही जी वाढ आहे, समजा मग यामध्ये प्रामुख्याने जे पिक असतील, समजा आपले त्यात सर्वात महत्वाचा वाटा आपल्या ऊस, आपल्या सर्वांना कल्पना आहे ऊसासारखं जे आता नाशिक जिल्ह्यात बरेचसे कारखाने आहेत आणि आमचे फुले 265 आणि 86-32 हे दोन वाहन जे आहे साधारणपणे आपल्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा 75% पेक्षा अधिक क्षेत्र ह्या विद्यापीठाने संशोधित केल्याच्या वाहनाच्या खाली आहे आणि यापासून साधारणपणे आपल्याला 40,000 कोटी इतका अधिक उत्पादन आपल्याला ह्या वाहनांपासून मिळाले. हरभऱ्या सारखं पीक जे आहे यात सुद्धा आपल्याला साधारणपणे 13,000 कोटीपर्यंत अधिक अतिरिक्त उत्पन्न आपल्याला मिळाले. डाळिंब जे प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा ह्या भागात होतो, ह्या डाळिंबामध्ये सुद्धा जवळ 90-95% सर्व वाहन विद्यापीठाने विकसित केलेलेच वाहन आपण वापरतो आणि या वाहनांपासून मध्ये सुद्धा आपल्या साधारणपणे 20-21 हजार कोटी रुपये आपल्याला शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पादन केवळ हे नवीन वाहनांमुळे आपल्याला शक्य. कांदा आता जो विषय दिगोळ साहेबांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तर कांद्यात सुद्धा आपले हे जे वाहने N24 असेल, फुले बसवंत 780 असेल, फुले समर्थ असेल, तर निश्चित ह्या वाहनांपासून सुद्धा अतिरिक्त जवळ 7,000 कोटी रुपये आपल्याला अतिरिक्त आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे. आणि जसं दिगोळे साहेबांनी सांगितलं की कांद्याच्या बाबतीत माझी अजून एक त्यांना अशी विनंती राहील की ज्याप्रमाणे राष्ट्रीय पातळीवर आपले चहाचे बोर्ड म्हणजे टी बोर्ड आहे, कॉफी बोर्ड आहे, तर हे बोर्ड यांचे भाव ठरवतात, तसं जर कांद्याच्या बाबतीत जर आपण एखादा बोर्ड निर्माण केला आणि भाव ठरवण्याचा अधिकार जर या बोर्डाला मिळाला तर निश्चितच शेतकऱ्यांना, कांदा शेतकऱ्यांना निश्चित चांगले दिवस येतील असं मला निश्चित खात्री आहे. बरोबर बरोबर. दिगोळे साहेब, हमी भावाबद्दल आता रसाळ सरांनी विषय काढलाय, आपण काय याबद्दल बोला? बघा ना की कांद्याचं म्हणजे परत तिथंच मुद्दा येतोय की कांद्याचं केंद्र सरकारचं धोरण ठरलं नाही आणि मग गेल्या 6 वर्षापासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना संघटित करत आहोत. त्यांचे जे कांद्याच्या बियाण्यापासून तर लागवड असेल, कांद्याची संगोपन असेल, कांदा काढणे आणि कांदा विक्री, या आघाड्यावरती जे जे काही काम करायचं आहे हे काम करत असताना रसाळ सरांनी जे आता काही सूचना केली की कांद्याचं बाजारभाव ठरण्याची जी भूमिका, तर योगायोग म्हणावं लागेल रसाळ सरांना ती सूचना आता करावं वाटली आणि त्याच्याच पलीकडे जाऊन आपण 15 मार्च 2021 म्हणजे गेल्या मार्च आता मार्च महिन्यामध्ये आपण आशिया खंडातली सर्वात मोठी जी बाजार समिती आहे लासलगाव बाजार समितीमधून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने एक देशव्यापी मोहीम सुरू केली आणि त्या मोहिमेचं नाव आपण असं दिलेलं आहे की आपला कांदा आणि आपलाच भाव. म्हणजे आता शेतकरी ठरवणार की आमचा कांदा हा कमीत कमी किती दराने द्यावा, कांद्याला आपलाच कांदा आपला भाव, याचा अर्थ असा नाही की खूपच अगदी गगनाला भिडलेले भाव किंवा खूप जास्त असंही काही शेतकऱ्यांची अपेक्षा नाहीये, पण उत्पादन खर्चावर आधारित जरी म्हटलं तरी 30 रुपये प्रति किलो कमीत कमी कांद्याला दर मिळावा अशी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची सरकारकडून मागणी आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपण
शेतकऱ्यांचा आणि जे जे कृषी विद्यापीठ असतील, शेती तज्ज्ञ असतील, या सर्वांकडून एक राज्य सरकारच्या पातळीवरती एक अहवाल तयार करून कोविडमुळे मध्यंतरी गेल्या 2 महिने 2.5 महिने त्याच्यात अडचणी आल्या म्हणून ती मोहीम थोडीशी थंडावली, परंतु आता पुन्हा जोमाने ती मोहीम सुरू करून संपूर्ण राज्यभरात कांदा उत्पादकांशी संवाद करून आपण ते आपला कांदा आपलाच भाव या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारकडे कांद्याला कमीत कमी काय दर असावा याचा एक अहवाल सुपूर्द करणार आहे. दिगोळे साहेब, तुमच्या या भूमिकेला, तुमच्या या तुम्ही जी भूमिका घेत आहे त्याला आमच्या शुभेच्छा. रसाळ सर, आता रासायनिक खतांचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि सेंद्रिय शेतीकडेही वळावा असं सगळं आव्हान होतंय, तर खतांच्या वापराबद्दल आपण काय सांगा? निश्चित आता आपण सर्वांना कल्पना आहे की आपली जी मातीची जी गुणवत्ता आहे ही निश्चितच रासायनिक खतांमुळे बऱ्याचपैकी खराब झालेली आहे. आणि मग त्या दृष्टीने ज्यावेळी जैविक खतांचा आपण विचार करतो, तर विद्यापीठाने म्हणा किंवा संशोधन केंद्राने आपल्याकडे जे एझोटोबॅक्टर आहे, एझोस्पिरिलम आहे, त्यानंतर स्पुरद विरघळणारे जीवाणू आहे, ट्रायकोडर्मा आहे, तर हे अनेक जीवाणू खतां जैविक खते आपण निर्माण केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण नेहमी सांगतो की कोणतंही पीक पेरणी अगोदर आपली जी शिफारस आहे ही 10 टन आपण FIM किंवा खता सेंद्रिय खतांचा वापर करा. परंतु आता हे इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे माझी शेतकऱ्यांना अशी विनंती राहील की आपण गांडूळ खताकडे जर जास्तीत जास्त प्रमाण आपल्या शेतीमधला जो म्हणजे एक समजा कोणते पीक, समजा आता मक्यासारखं पीक असेल तर मक्याचे दाणे सोडून किंवा चारा सोडून जे असेल ते शेतीत जर गाडलं गेलं तर निश्चित त्याचं जर चांगलं कंपोस्ट तयार झालं तर निश्चितच जमिनीत चा पोत सुधारण्यास आणि सेंद्रिय कर्ब वाढण्यास त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. आपण बऱ्याच वेळेस बघतो की लोक पालापाचोळा गोळा करतात आणि जाळतात, तो जाळण्याऐवजी किंवा उसाचं जे आता पाचट असेल हे सुद्धा जर आपण जमिनीत गाडलं तर निश्चितच आपला सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल आणि मग रासायनिक खतांची मात्रा आपल्याला निश्चित त्याद्वारे आपल्याला कमी करता येईल. अच्छा रसाळ सर, दिगोळे साहेब, आपण आता या संवाद कट्ट्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत चाललेलो आहोत, तर आता पेरणीला सुरुवात होईल. रसाळ सर, कोणते पीक आता म्हणजे पेरणी योग्य आणि कोणतं पीक घ्यावं? सोयाबीन आता भरपूर आहे, त्याच्यानंतर मकाचं पीक भरपूर घेतलं जात आहे. पूर्वापार नाशिक जिल्ह्यात जी बाजरीचं होतं ते प्रमाण कमी झालंय, तर मग कुठले पीक जास्त भर द्यावा शेतकऱ्यांना असं तुम्हाला? नाही, आजही कसे शेवटी आता दिगोळे साहेब जास्त यावर सांगू शकतील कारण आता कांद्याचा त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे की आपण बघतो 1 रुपयापासून 100 रुपयापर्यंत हे म्हणजे आपण सर्वांनी याचा कांद्याचा खरोखर अनुभव घेतलेला आहे. परंतु आता सोयाबीन सारख्या पिकाचा जर आपण विचार केला तर सोयाबीनला निश्चित बाजार दरवर्षी अद्याप असं झालं नाही की सोयाबीनचा एकदम दर खूप खाली आला. यावर्षी 6,000-7,000 सोयाबीन लोकांना शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर सोयाबीन पीक निश्चितच चांगले. मक्याचे सुद्धा निश्चित आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अनेक मक्याचे प्रकल्प असल्यामुळे, मक्याची फॅक्टरी असल्यामुळे आता नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आपला कुक्कुट व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि पोल्ट्री फीड म्हणून ह्या मक्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्याचा चांगला उपयोग होतो. आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्या सोग्रस येथेच श्रीकांत आपलं श्रीकृष्ण गांगुडे यांची जी फॅक्टरी आहे किंवा तिथं सगुणाची एक आहे, यांना हे वर्षभर हे पूर्ण मका पूर्ण जिल्ह्यातला खरेदी करू शकतील इतकी यांची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे मक्याला सुद्धा निश्चित चांगला भाव मिळतो. आणि मक्याच्या दृष्टीने जर आपण थोडा दुसरा विचार केला मग मार्केटच्या दृष्टीने मग मधुमका स्वीट कॉर्न पॉपकॉर्न याकडे जर शेती शेतकरी वळले आणि त्या दृष्टीने जर आपण मार्केट पहिलं पणन व्यवस्था जर त्याची निश्चित जर शोधली तर निश्चित चांगले पैसे आपल्याला मिळू शकतात. बरोबर बरोबर सर, घरगुती बियाणाबद्दल 2 मिनिटात काय सांगू शकाल आपण? घरगुती बियाणा सांगतो आपण, जसं आता यावर्षी आपल्याला सोयाबीनचा खूप मोठ्या प्रमाणात बियाण्याचा तुटवडा झाला तर शेतकऱ्यांनी जर हे बियाणं जर व्यवस्थित रित्या जर याची साठवणूक केली, आता सोयाबीन पिकाला तुम्ही 2-3 वर्ष हे बियाणे वापरलं तर काही अडचण येत नाही. फक्त त्याचा जो सुरुवातीचा स्रोत असेल हा मात्र तुमचा निश्चित सर्टिफाईड किंवा फाउंडेशनचं जर बी असेल तर हे तुम्ही 2-3 वर्ष घरच्या घरीही वापरू शकता. फक्त काळजी एकच आपल्याला घ्यायची की आता सोयाबीन सारखं पीक जर असेल तर ह्या पिकाचं हँडलिंग जे असतं म्हणजे याची आपण म्हणतो आदळ आपड जर जास्त झाली तर याचा गुणवत्तेवर किंवा उगवणीवर याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपल्याला ती काळजी अशी घ्यायची त्या बियाण्याची काळजीपूर्वक आपल्याला हाताळणी करून त्याचं जे साठवणूक असेल स्टोरेज असेल ही चांगल्या प्रकारे जर केली तर निश्चितच आपल्याला बियाण्याचा तुटवडा येणार नाही. ओके ओके ओके. रसाळ सर, दिगोळे साहेब, आपण देशदूतच्या या विशेष संवाद कट्ट्यामध्ये सहभागी झालात. या चर्चेतून आपलं नवीन वाण काय असावं, कांद्याबाबत सविस्तर चर्चा झाली, उसाबाबत झाली, कांद्याच्या हमी भावाबद्दल झालं, त्याच्यासाठी बोर्ड असावं,
गट शेतीतून शेतकऱ्यांना काय फायदा होईल यावर सविस्तर चर्चा केली. आणि आता हंगाम सुरू होतोय खरीप हंगाम, तर आपणही कुठलं बियाणं, खत कसे वापरावे, जैविक खत कसे वापरावे, रासायनिक खतांचा कसा वापर कमी कमी करावा याबाबत सविस्तर आपण दोघांनी मार्गदर्शन केलं. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना आपल्या दोघांचंही एक अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळेल यात कुठलीही शंका नाही. आपण देशजूच्या या संवाद कट्ट्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल दोघांचेही धन्यवाद. धन्यवाद. आणि देशदूतला सुद्धा धन्यवाद की खूप चांगला संवाद आपण घडून आणला आणि दरवर्षी घडून आणतात त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने देशदूतचं आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद दिगोळे साहेब. धन्यवाद. धन्यवाद.